मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की उद्या जे 11 तारखेला सकाळी 11 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चाची हाक दिलेली आहे, हे देण्यापूर्वी 5 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलेलं होतं आणि आम्ही त्याच्यामध्ये लोकशाहीचे जेवढे मार्ग असतात, कोणी बोलत आहे की नाही बोलत आहे न बघता आम्ही बोलत आहोत सातत्यानं, आम्ही आवाज उठवत आहोत, आम्ही निवेदनं देत आहोत, मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायलो, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायलोत, आरोग्य खात्याला निवेदन द्यायलोत, वारंवार मागणी करूनही जर आरोग्य सुविधेमध्ये तुम्ही 1% वाढ झालेली नाही आहे, काहीही बदल झालेला नाही आहे, नुसतं खाटा वाढवले असले तरी ऑक्सिजनचे बेड ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे अजिबात वाढलेले नाही आहेत, व्हेंटिलेटर 10 व्हेंटिलेटर जर या 1.5 महिन्यामध्ये इतके पेशंट मरत आहेत तरी तुम्ही वाढू शकत नाही, तर या परिस्थितीमध्ये करायचं काय, चुपचाप सहन करायचं? अहो इंजेक्शन जे कालपर्यंत भेटत तरी होतं 4 दिवसापूर्वीपर्यंत, आता ते इंजेक्शनच अवेलेबल नाही आहेत. ज्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिट आहेत तिथं 60 बेडचे 60 रुग्ण असले तर 20 इंजेक्शन त्यांना देत आहेत, ते हॉस्पिटलवाले हात उचलून गेलेत की आम्ही इंजेक्शन देणार नाहीत. म्हणजे आता तुम्ही गोळ्या औषधी कंटेनर भरून भरून अमेरिकेला तुम्ही औषध गोळ्या पाठवले ना, आज पूर्ण देशांना तुम्ही लसीचे वाटप करतायत, इतकं आरोग्याचे दैवत बनतायत तुम्ही, केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही मिळून आरोग्य सुविधा का वाढवत, लोकांचे प्राण वाचवणं आता घडीला गरजेचं आहे. एकीकडे तुम्ही आरोग्य सुविधा वाढवत नाहीये, 17 दिवस झाले नांदेडमध्ये लॉकडाऊन आहे, या 17 दिवसामध्ये चैन तुटली का? मग या 17 दिवसात चैन तुटली नाही, या 17 दिवसात रुग्ण कमी झाले नाही, 17 दिवसात मृत्यूंची संख्या घटली नाही, अजून 17 दिवस करून घटणार आहे का? मग जे लोक आता तुम्ही जे ओपन ठेवलेले आहेत अत्यावश्यक सेवा म्हणून, ज्या दुकानं किराणा दुकानं तुम्ही ओपन ठेवलेले आहेत, मला एक प्रश्न विचारायचा आहे, तिथं किती रुग्ण वाढले हो? जे दुकान उघडले तिथं गर्दी होत नाही आहे का? कोणत्या दुकानावर कोणत्या याच्यावर आता गर्दी होत नाही आहे? अत्यावश्यकच्या नावाखाली सुरू असलेल्या दुकानावर जेव्हा गर्दी होते तेवढी सावधगिरी बाळगून इतरही व्यापाऱ्यांना द्या. आज सरकार म्हणून सरकारी दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचे बेड देऊ शकत नाही तुम्ही, खाजगीमध्ये जायचं तर खिशात पैसे नाही आहे, 17 दिवसापासून व्यापार बंद आहे, कुठून आणणार पैसा तरी लोक? व्यापार सुरू राहिला बिमारी फैलायची फैलायली, व्हायचं व्हायलंय, लागण व्हायली, सिरियस पेशंट समोर यायलेत, बेड भेटना गेले, मग कुठं हलवायचं रुग्णाला किंवा दवाखान्यात टाकायचं? तर किमान खिशात पैसे पाहिजे, 17 दिवस बंद केल्यामुळं व्यापार नाही, सगळं ठप्प असल्यामुळं पैसाही नाही आहे, लोकांनी कुठं जायला पाहिजे? म्हणून आम्हाला काही राजकारण करण्यासाठी मोर्चा आम्ही काढत नाही आहे, हा राजकीय विषय होऊ शकत नाही, पण कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जे विरोधी म्हणून घेणारे स्वतःला मोठमोठे नावं समोर आणणारे लोक आहेत यांना मला विचारायचं, बैठकीमध्ये तोंड का उघडत नाही? तिथं बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना होकार देतात, जेव्हा लोक रस्त्यावर आले की मग राजकारण करतात, फक्त एकच पक्ष आणि एकच नेता आज बोलत आहे, म्हणून तुम्हाला मान्य असो की न असो तुम्हाला ते नेतृत्व स्वीकारावं लागेल, त्या पक्षाचा पुढाकार स्वीकारावं लागेल, आणि तुम्हाला जर वाटत असेल की आहे त्या परिस्थितीला सहन करायचं नाही आहे तर विरोध करावा लागेल, लोकशाहीमध्ये विरोध केल्याशिवाय काही होत नाही. आम्ही मोर्चा काढत आहोत पण नियमाला आमचं आव्हान आहे की आपला मोर्चा मास्क लावून आहे, सगळ्यांनी मास्क लावून यायचं आहे, मास्क लागल्यामुळं मुक मोर्चा आहे, हातामध्ये फलक राहतील. 11 वाजता उद्या 11 तारखेला 11 वाजता जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी त्यांच्या इथं काम करणाऱ्या नोकरांनी ज्यांना ज्यांना आरोग्य सुविधा हवी, ज्यांना ज्यांना व्यापार सुरू करण्याची मुक्तता हवी त्यांच्यावर सोडा ना, आम्ही सगळ्यांना ओढा म्हणत नाही आहे, ज्यांना उघडायचं आहे ना ते उघडतील, ज्यांना उघडायचं नाही आमचं जबरदस्ती नाही आहे, ज्यांना दुकानात जायचं ते जातील, आम्ही कुठं बळजबरी करत नाही, पण मुक्तता द्या, त्यांना उघडायचे अधिकार द्या, त्यांच्या गरजा असतील ते उघडतील, बसतील, ग्राहक आलं तर करतील, 2 पैसे मिळवतील. म्हणून उद्याच्या मोर्चामध्ये सगळं बाजूला ठेवून आपल्या मनातल्या ज्या मतभिन्नता मनभिन्नता काही असतील तर ते बाजूला ठेवा, आमच्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे की नाही आहे हे आमच्यासाठी गौण मुद्दा आहे, आज आपल्या नांदेडमध्ये तरी आपण काहीतरी क्रांतिकारी पाऊल उचलणार की नाही, सरकारला जाणीव करून देणार की नाही की आम्ही काट्यानं सहन करणारे नाही आहे, आम्ही विरोध करू रस्त्यावर येऊ, आणि आज उद्या जे मोर्चा निघणार आहे 11 तारखेला ते मोर्चाचा समारोप काही करून उद्या मोर्चा करणार, समारोपाला घोषणा करणार, सोमवारी पूर्ण मार्केट उघडणार आहोत, काय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. मला पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला सांगायचं आहे, कालपासून तुम्ही आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना फोन करून परेशान करत आहेत, समर्थन देणाऱ्या ठाण्यामध्ये बोलून बसून बसून त्यांना त्रास देत आहेत, तुमच्या या त्रासाला जाचाला आम्ही भिनारे नाही आहेत, तुम्ही आम्हाला अटकही केली मोर्चा निघून राहील, जे जे कार्यकर्ते नेते आमचे सुटतील ते पुढाकार घेतील, आणि कोणी नसलं तरी नांदेडची जनता स्वतःच्या पुढाकारातून मोर्चा काढेल, पण उद्याचा मोर्चा होऊन राहणार आहे, आणि जनतेचा रेटा काय असतो हे मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना आणि जिल्हा प्रशासनाला दाखवून देण्याची वेळ आहे, अरे नाहीतरी तुम्ही जे होणार आहे ते होतच आहे,
काही बदल होत नाही आहे, काही सुधारणा होत नाही आहे, कोई आरोग्य सुविधा वाढत नाही आहे. आज 200 बेडची घोषणा केली पालकमंत्र्यांनी, कुठे गेले 200 बेड? आता इथे 200 बेड पूर्ण झाले नाही. तुम्ही घ्या माहिती सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन, कुठं 200 बेड वाढलेले आहेत का? बिलकुल वाढले नाही. बेड ठेवायला जागा नाही, ते कुठं वाढवतील? आम्ही 1.5 महिन्यापासून बोंब मारतोय, नवीन नवीन इमारती ताब्यात घ्या, तिथं आरोग्य सुविधा करा, ऑक्सिजनचा साठा वाढवा, व्हेंटिलेटर बायपॅप वाढवा. व्हेंटिलेटर तर चला महाग असेल, पण व्हेंटिलेटरच्या 5-10% रक्कम मध्ये बायपॅप येतो, तोही जीवन आवश्यक आहे, तोही जीवन वाचू शकतो, त्यालाही आयसीयू बेडचे मध्ये सहभागी करून घेता येते. पण तेही मागू शकत नाही तुम्ही. खाजगी दवाखान्यामध्ये 1.5-2 हजार खाटा आहेत आणि इंजेक्शनचा पुरवठा 800 हजारो होत आहे, आणि याचा काय वास्तव आहे उघड झालं पाहिजे. तुम्ही काही लोकांवर कारवाई केली, पण ती कारवाई केल्यावर उपलब्धता वाढायची, उपलब्धता कमी झाली. विचार करा काय कारण आहेत. औषध गोळ्या महाराष्ट्रात कमी पडत असतील, ज्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या राज्याची मदत घ्या मुख्यमंत्री साहेब. त्यांना सांगा आमच्याकडे तुम्ही 1-2 लाख रेमडेसिवीर पाठवा म्हणून. आज डॉक्टरांची मानसिकता, रुग्णांची मानसिकता झालेली आहे, इंजेक्शन भेटलं नाही तर काय होईल की म्हणून ते परेशान होत आहेत, आणि पूर्ण लोकांचं एक त्रासदायक वातावरण बनत आहे. म्हणून आमची विनंती आहे की जिल्हा प्रशासनानं रातोरात निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना मुभा द्यावी, आरोग्य सुविधेवर लक्ष द्यावं, आणि जर हे देणार नसतील तर नांदेडच्या जनतेला आपण होमपुढं यावं लागेल आणि उद्याचा मोर्चा यशस्वी करावा लागेल. आणि सोमवारी सगळ्यांनी आपापली दुकानं उघडा. आम्हाला किती दिवस जेलमध्ये टाकायचं टाकू द्या. 2, 5, 10, 20 वंचितचे नेते कार्यकर्ते जेलमध्ये सडले आणि यांनी आम्हाला मारूनही टाकलं तर फरक पडत नाही, परंतु लाखो लोक जगले पाहिजे. आणि या लाखो लोकांना जगवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरणार, म्हणजे उतरणारच उद्या. उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 11 तारखेला जो महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे की ब्रेक द लॉकडाऊन, लॉकडाऊन तोडण्यासाठी श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने उद्या आम्ही हा महामोर्चा काढणार आहोत. आणि जर पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्याला, त्या व्यापाऱ्यांना मोर्चात सहभागी न होण्यासाठी धमकी वगैरे देत असतील तर प्रशासन याला जबाबदार राहील. उद्या उद्रेक काय झाला तर प्रशासन जबाबदार राहील. आणि श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत लोक उपाशी मरू नये, लोकांचा व्यापार सुरू झाले पाहिजे सुरळीत, आणि नांदेड शहरातले सर्व दुकाने आम्ही सोमवारी उघडणार आहोत आणि उद्या महामोर्चा काढणार आहोत. मॉडर्न टाईल्स अँड सॅनेटरी, आमच्या इथे सर्व प्रकारचे टाईल्स, ग्रेनाईट, कडप्पा तसेच प्लंबिंग व सॅनेटरीचे सर्व सामान योग्य व वाजवी दरात मिळेल. मॉडर्न टाईल्स अँड सॅनेटरी, मोहम्मद फंक्शन हॉल जवळ, नवीन हस्सापूर, वागी रोड, नांदेड. मॉडर्न टाईल्स अँड सॅनेटरी संपर्क